सर्व फेसबुकच्या आणि जे जे ऐकतायत त्या सर्वांना माझा नमस्कार. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग तर्फे मी डॉक्टर मंजिरी गोखले आज तुमच्या समोर स्वरयोगा संबंधी काही बोलणार आहे. आमचा आजपासूनच आज संध्याकाळपासून किंबहुना रात्रीपासून आमचा एक वर्कशॉप सुरू होत आहे. त्यासंबंधी खूप जणांनी प्रश्न विचारले तर सगळ्यांना एकत्रित उत्तर द्यावं असं मला वाटलं म्हणून मी फेसबुकवर लाईव्ह येते. खूप प्रश्न होते लोकांच्या मनात की हे स्वरयोग वर्कशॉप आहे म्हणजे स्वरयोग म्हणजे नक्की काय, गाण्यासंबंधी विचारले प्रश्न, स्वरयोगाचा गाण्याशी काही संबंध आहे का, म्हणजे तुम्ही गाणं शिकवणार आहात का. आम्ही काय अर्थातच स्वर म्हटलं म्हणजे स्वर म्हणजे श्वास, स्वर म्हणजे गाण्यातला जो स्वर आहे त्यालाही स्वरच म्हणतात कारण स्वर म्हणजे साऊंड आहे, बेसिकली इट इज साऊंड. आणि जो श्वासाचा आवाज आहे तो ते म्हणजे स्वरयोगशास्त्र. आणि शेवटी संगीत सुद्धा श्वासावरच आधारित असतं त्याच्यामुळे इनडायरेक्टली स्वरयोग हा सगळ्याच शास्त्रांशी निगडित आहे. म्हणजे अगदी फिजिकल लेवलची बहिरंगातल्या आपल्या फिजिक्स केमिस्ट्री पासून ते अगदी स्पिरिच्युअल आध्यात्मिक शास्त्रांपासून सगळ्या गोष्टींसाठी स्वर लागू पडतो कारण तो श्वासावर आधारित आहे. तर श्वासामधून आपल्याला खूपशा गोष्टी कळू शकतात. आपलं हल्ली कसं गुगल आहे, गुगल मॅप आहे, गुगल मॅप कसं आपण पटकन मोबाईलवर ओपन करून आत्ता आपण जिथे आहोत, आपण अडकलो कुठेतरी रस्त्याने जाताना तर नक्की दिशा बघण्यासाठी वगैरे आपण गुगल मॅप वापरतो, बरोबर आहे. तसा देवानी आपल्याला जन्माला घालताना आपल्याला गुगल मॅपिंगची सोय करून दिलेली आहे. पण जसं गुगल मॅप आपल्याला वाचता यायला हवा आणि तो जो मोबाईल फोन आहे तो चालवता यायला हवा, त्याचे स्विचेस कुठे आहेत, काय प्रेस केलं की काय ओपन होतं वगैरे, हे जे काही त्याचं गुगल मॅप शोधण्याचं शास्त्र आहे हे जसं शिकल्याशिवाय येत नाही ना, कोणालाही येत नाही, पण ते शिकायला लागतं. मग सोपं आहे का ते शिकणं? हो सोपं आहे, पण मग ते कोणालाही येतं? प्रॅक्टिस केल्यावर येत. तुम्ही नुसता मोबाईल विकत घेतला की येत नाही, किंवा मोबाईलवर तुम्ही दोन तीन बटन कुठलीही बटन प्रेस केली तरी होत नाही. तर आपल्याला गुगल मॅप बघायचा असेल तर आपल्याला ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायला लागतं. पण सुदैवाने आपल्या शरीरात श्वासाचं सॉफ्टवेअर ऑलरेडी दिलेलं आहे, वी आर हे सॉफ्टवेअर इन्क्लुडेड आहे आपलं. पण ते सॉफ्टवेअर शिकायचंय आपल्याला, श्वास हे एक सॉफ्टवेअर आहे आणि हे सॉफ्टवेअर आपल्याला शिकायचंय आणि तर आपल्याला ना स्वतःला अपग्रेड करता येत. अगदी बहिरंग म्हणजे दैनंदिन संसारातल्या गोष्टींपासून, म्हणजे अगदी रोज स्वयंपाक करण्यापासून, कोणाशी गप्पा मारायचे तर त्या गप्पा सार्थकी लागण्यापासून, किंवा काहीतरी शिकायचं आहे कोणाला तरी काहीतरी शिकवायचं आहे, हा हे बहिरंगातले आपले दैनंदिन गोष्टी, रिसर्च करायचं आहे कोणाला काही, तर याच्यासाठी हे जे आपलं श्वासाचं मॅपिंग आहे ते आपल्याला खूप उपयोगी पडतं. आपण जसं गुगल मॅपने शॉर्टेस्ट कट घेऊन जाऊ शकतो किंवा कमीत कमी ट्रॅफिक ज्या रस्त्याला असेल तिथून आपण जाऊ शकतो, तशी जर आपल्याला ही श्वासाची भाषा कळली, श्वासाच्या ज्या कळा आहेत त्या कळल्या आपल्याला की कधी कधी काय करायचं, तर ते तर आपल्याला यशस्वी व्हायला खूप फरक उपयोगी पडेल. ते मग ती सांसारिक यशस्वीता असो किंवा आध्यात्मिक यशस्वीता असो, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मी एवढे वर्ष ध्यान करते, एवढे वर्ष साधना करते, पण म्हणण्यासारखं काही फळ मला त्याचं मिळत नाहीये. त्याचं कारणच असं आहे की आपण त्या गुगल मॅपमध्ये काय कधीतरी गोलगोल चक्रव्यूहासारखे फिरत जातो, ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो, तर आपल्याला वे आउट जर कळला त्याच्यातला जो श्वास आपल्याला सांगतो तर आपल्याला गती येते. कुठल्याही साधनेत असेल, आध्यात्मिक साधनेत असेल किंवा आपल्या सांसारिक साधनेत असेल, जो कुठला आपण अभ्यास करत असू त्याच्यामध्ये आपल्याला गती येते. आणि मग हे कोणाला कोणी जॉईन करावं, तर जे जे जिज्ञासू असतील, ज्यांना ज्यांना असं वाटतंय की माझ्याकडे हा मोबाईल फोन आपल्याला दिलेला आहे, इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे, सॉफ्टवेअर दिलेलं आहे, पण हे फक्त सॉफ्टवेअर आपल्याला शिकायचं आहे, श्वासाचं सॉफ्टवेअर शिकायचं आहे, तर ह्या सॉफ्टवेअरची भाषा आपल्याला कळली, त्याचं लेफ्ट राईट वरती कशाला म्हणायचं, डावीकडे कशाला म्हणायचं, मॅप कसा धरायचा, हाऊ टू रीड द मॅप, हे जर आपण शिकलो
तर आपण श्वास जिकडे जाऊ तिथे कॅरी करतो, त्यामुळे कोणालाही कधीही ते उपयुक्त आहे शास्त्र. आणि अर्थातच आपण वर्कशॉपमध्ये किंवा शिबिरामध्ये जे काही शिकणार आहोत ते शास्त्र शिकणार, ध्यान करणार, त्यातला ह्याची जोड असेल म्हणजे प्रॅक्टिकलची जोड असेल. हा, परंतु शेवटी हे कसं आहे, दीर्घकाळ करण्याचं हे आहे. तर आपण घरी करायलाच लागतो, म्हणजे पी हळद हो गोरी सारखं काही हे होत नाही. भाषा कळल्यानंतर त्या भाषेचा सराव करायला लागतो, तो सराव आपण स्वतःचा स्वतःच करायचा असतो, पण ती आधी भाषा शिकल्यानंतर आपल्याला तो सराव करता येतो. म्हणून म्हणून हे शिबिर. आणि पंचमहाभूत आपण ऐकून असतो, फाईव्ह एलिमेंट्स, तर सुरुवात आपण तिथून करतो, फाईव्ह एलिमेंट्स पासून सुरुवात करतो की जिथे ह्या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती ज्याच्यातून झाली आहे, किंवा आपल्याला जे दृश्य सगळं दिसतं किंवा आपल्याला जे दुःखमय वाटतं, ते जे काही घडत आहे त्याचा मूळ आधार पंचमहाभूत आहे. तर या पंचमहाभूतांच्या भाषा जर आपल्याला कळायला लागली, तर पंचमहाभूत आपल्याला ज्ञानी करून सोडतात, आपल्याला ज्ञान विकसित होतं आपलं पंचमहाभूतांचं ज्ञान मिळाल्यावर. ते अगदी पूर्वीचे वैद्य लोक हे शास्त्र सरसकट वापरायचे, किंबहुना ऋषी मुनींना स्वरज्ञान असायचंच. स्वरज्ञानाच्याच आधारे अनेक शोध त्यांनी लावले, स्वरज्ञानाच्याच आधारे अगदी ज्योतिषी आडाखे, ऍस्ट्रॉनॉमिकल ज्याला म्हणतो आपण, की कुठला ग्रह कुठे असेल, गणिती आडाखे त्याचे, भूगर्भशास्त्राचे आडाखे वगैरे, हे जे सगळे आपल्या ऋषी मुनींनी बांधले ते स्वरयोगाच्या आधारेच. म्हणजे स्वरयोग हे प्रमुख नाही, पण स्वरयोग हा पाया, कारण श्वासातून अर्ध्या अर्धिक गोष्टी काय जवळजवळ सगळ्याच गोष्टी कळायला लागतात. आणि अजून पंचमहाभूतापासून आपण सुरुवात करतो, अर्थात ते एकदा शिकल्यानंतर त्याच्यात अजून जे काही घटक आहेत ते आपल्याला नंतर शिकता येतात. परंतु पंचमहाभूत ही बेसिक लँग्वेज आहे आपण म्हणू, तर बेसिक लँग्वेज जर आपल्या सगळ्यांनी सगळ्यांना कळली, तर आज जो काही आपल्याला कळत नाही, लोक फसवतात आपल्याला आणि आपण फसतो, कारण वरवर गोडगोड बोलतात पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असतं, तर आपला श्वास आपल्याला ह्या मॅपिंगमध्ये नक्की सांगेल की इथे काहीतरी गडबड आहे, इथे जाऊ नकोस. हा श्वास आपल्याला डायरेक्ट करेल. आणि आजच्या युगामध्ये आपल्या सगळ्यांना हे ज्ञान असणं गरजेचं आहे. बहिरंगात आपण खूप डायमेन्शन्सला पोचलेलो आहोत, पण अंतरंगात मात्र आपण अजून कच्चा गडीच आहोत. आपण अजूनही त्या स्थूल याच्यातून सूक्ष्मात शिरतच नाही आहोत. तर हे सूक्ष्मात शिरण्याची एक उत्तम पायरी आहे असं समजूयात आपण. आणि आपण सगळ्यांनी शिवस्वरोदय शास्त्र, शिवस्वरोदय शास्त्र म्हणजेच स्वरयोग, तर हे शिवस्वरोदय शास्त्र जे आहे ते शिकावं प्रत्येकाने. प्रत्येकाला जसं भाषा येणं गरजेचं आहे, कुठली तरी कमीत कमी एक भाषा, तर कमीत कमी एक भाषा जर शिकायची असेल तर स्वरांची भाषा शिका. की स्वरांची जी भाषा आहे ती जर आपल्याला कळली, तर आपल्याला माणसाचं मन ओळखता यायला लागतं. आपल्या समोरच्या व्यक्ती आपल्याला फसवत असेल तर त्याचा हेतू कळतो आणि आपण वेळीच सावध होतो. आणि आपल्याला निश्चितच ते ट्रॅफिक जॅम्स आहेत म्हटलं तसे आपल्या आयुष्यातले सोडवू शकतो आपण. आणि हे आपण जेवढं वापरू तेवढं कमीच आहे. तर जरूर आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे हे शिबिर, तर ज्यांना ज्यांना आता हे ऐकून वाटेल की आपण जॉईन करावं, तर जरूर 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 जॉईन करा. आणि मी अगदी खात्री देऊन तुम्हाला सांगू शकते की मी हा जो काही तुम्हाला प्रेमाचा आग्रह करते की या जॉईन करा, कारण सुदैवाने ना झूमवर हे वर्कशॉप होत असल्याने असं लिमिटेशन नाहीये त्याला, एवढ्याच जणांनी यावं तेवढ्याच जणांनी यावं, खूप जास्त जण जॉईन करू शकतात. हा आपल्या हे डिजिटायझेशनचा म्हणजेच आपण या 3D वरून 4D वर जाण्याचा जो फायदा आहे तो आपण सगळ्यांनी घ्यावा. जास्तीत जास्त जणांनी ही भाषा शिकून घ्यावी. ही लेव्हल 1 वर्कशॉप आहे. आणि मग जर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला हे आवडत आहे, ह्याच्यात मला गती येते आणि खरंच हे मला खूप काहीतरी देऊन जात आहे असं जर वाटलं, आपण साधना करू शकतो याची असं जर आपल्याला वाटलं, तर लेव्हल 2 सुद्धा करावं. लेव्हल 2 लागलीच, लेव्हल 1 झाल्यानंतर 15-20 दिवसांनी लेव्हल 2 घेणार पाठोपाठ. तर
जरूर विचार करा, लेवल वनचं वर्कशॉप जरूर जरूर अटेंड करा. बेसिक म्हणजे पंचमहाभूताचंच बेसिक आहे हे, तर जरूर या. मी एवढं बोलते आणि मी इथे थांबते. आज संध्याकाळपासून चालू होत आहे आमचं. फोन नंबर देते माझा 7506825067. पुन्हा एकदा सांगते 7506825067. सारा जानवेकर आणि मी डॉक्टर मंजिरी गोखले आम्ही दोघी मिळून हे शिबिर घेतोय. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ह्या आमच्या संस्थेअंतर्गत ही शिबिरं होतात. अनेक शिबिरं होतात आमची. नुकतंच एक स्वप्नांवरचं वर्कशॉप झालं, किंवा आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशनची वर्कशॉप घेतो, अनेकविध वर्कशॉप घेतो, तर्पण घेतो, आणि हल्लीही अर्थातच आपल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे झूमवर घेतोय. पण झूमचा काही फायदा निराळाच आहे, तो जरूर घ्यावा तुम्ही. हे नाही, असे अनेक वर्कशॉप्स करावे आणि आपल्याला स्वतःला उन्नतीच्या मार्गावर घेऊन जावं. जास्तीत जास्त उन्नत होऊ या काळात, या काळाचा उत्तम उपयोग करून घेऊ. धन्यवाद आणि जरूर या पुन्हा एकदा जाता जाता आग्रह.